विदर्भात पावसाचा हाहाकार. यवतमाळमध्ये महागावातल्या अनंतवाडीतनं 110 तर बुलडाण्यातल्या कातर गावातनं 150 जणांचं रेस्क्यू. बुलडाण्यामध्ये अनेक भागात ढगफुटी सदृश पाऊस. गुजरातच्या जुनागडमध्ये जलप्रलय. पावसामुळे अख्ख्या शहराला पुराचा वेढा. गाड्या जनावरं गेली वाहून, जनजीवन विस्कळीत. राज्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस तर कोकणातल्या 5 जिल्ह्यांना उद्या ऑरेंज अलर्ट. आज रात्री मुंबईत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. इरशाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू. अजूनही 54 जणांचा शोध सुरूच. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. तिसऱ्या दिवशीही बचाव कार्य थांबलं. मुख्यमंत्री शिंदेंनी सहकुटुंब घेतली. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचीही भेट. भेट राजकीय नसल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. तर दिल्ली बारीमधून आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने अमोल मिटकरींच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण. ट्विटमध्ये अजितदादांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख. अनेक ठिकाणी लागले बॅनर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.